जुनं काळातलं पुरातन काळातलं मंदिरची फिलिंग येते. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राम मध्ये स्वागत आहे. आणि अजून एका कोकण स्पेशल व्लॉग मध्ये तर आपला आजचा व्लॉग होणार आहे धार्मिक स्पेशल व्लॉग. धार्मिक स्पेशल व्लॉग म्हणजे आपण लांजातले जे मंदिर आहेत ते आपण शूट करणार. तसं मी गेल्या वर्षी लांजातली काही मंदिर दाखवली होती, पण काही मंदिर आपली राहिली होती. म्हणजे जे साटवळी रोडला जे आपले गावं लागतात तिकडून आपण सुरू करणार. एकदम पुढे जाणार नाही आपण, आपण सुरू करतो खावडीपासून. तर आपण खावडीच्या आतल्या रस्त्याला आलेलो आहेत. जे मंदिर लागेल ते आपण कवर करून आणि तो दाखवून अराउंड 3-4 मंदिर करायचा प्लॅन आहे. जेवढे होईल तेवढं सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता आपण खावडीला जे मंदिर लागेल खावडी करत कोंडे करत आपण पुढे लांजाला पण पोचू. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बाजू घंटा बाजवा आणि व्लॉगला सुरू करा लाईक करून. चला आता आपण निघूया. तर आपण इकडे खावडीच्या एक जागृत देवस्थानाला पोचलेलो आहोत. करंडा देवी पुरातन जागृत देवस्थान खावडी. चला बघूया मग. मंडळी आपण आता छानच देवीचं मंदिर बघून झालेलं आहे. तर आपण अजून एक मंदिर बघणार आहे खावडीमधलं, जे आहे जाकादेवी मंदिर. त्यानंतर तुम्हाला मी दर्शन देणार आहे नवलाई देवी मंदिर, ते सुद्धा आहे खावडीमध्ये. गावचा रस्ता बघा, लाल लाल माती बाईक वरती खालती दिसत मजा असते. तर मंडळी आपण इकडे खावडीमधील जाकादेवी स्वयंभू जाकादेवी मंदिरमध्ये पोहोचलो आहोत. आता तुम्हाला त्याचं छान दर्शन देतो. मंडळी आपलं आता स्वयंभू जाकादेवी देवीचं दर्शन आलेलं आहे. तर आता आपण निघालो आहेत नवलाई देवीकडे, ते करून आपण जाणार आहे कोंडियामध्ये. तर मंडळी आपण इकडे नवलाई देवीच्या मंदिरजवळ पोहोचलो आहोत. आणि परिसर बघितला तुम्ही किती छान आणि सुंदर आणि सुरेख आहे. फुल गॅरंटी आहे की पावसामुळे तर अजून मस्त वाटत असेल यार. कधी पावसाळा आला ना नक्की इकडे परत येईन मी, फॉर शुअर. हो, आणि एकदम जुन्या काळाचं मंदिर टाईप वाटतं आपलं हे. Thank you.
ह्या देवळात आल्यावर ना असं काहीतरी जुनं काळातलं पुरातन काळातलं मंदिरची फिलिंग येते. ऑफकोर्स जुनंच असणार हे मंदिर, पण छान मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. नो रिनोव्हेशन जे आहे तसंच आहे. कौलारू एकदम मस्त, खूप बरं वाटतं असं मंदिर बघून. आणि आजूबाजू परिसर पण काय एवढा छान आहे ना, खरं पावसात एकदा नक्कीच येईन मी इकडे फॉर शुअर. तर मंडळी आपण हे छानसं नवलाई देवीचं दर्शन घेऊन आणि तुम्हाला ते दर्शन घडवून आपण चाललो आहे आता कोंडियेमध्ये. कोंडियेमध्ये सुद्धा एक मंदिर आहे, ते आपण तुम्हाला दाखवणार आहे. खूप बरं वाटतं मला तर असे मंदिर एक्सप्लोर करायचे, मग कोकणातले किंवा असे अनएक्सप्लोअर्ड गावातले मंदिर ना खूप बरं वाटतं. तर मंडळी आपण इकडे आता येऊन पोचलो आहे कोंडियेमध्ये केदारलिंग मंदिर हे बघायला आणि तुम्हाला ते त्याचं दर्शन घडवायला. आता निघूया पुढे आतमध्ये, चला. येऊन पोचलो आपण केदारलिंग मंदिरजवळ. खूप छान मंदिर आहे, मस्त वाटतं, छान वाटतं. परिसर किती मोठा परिसर आहे बघा, भारी, एकदम भारी. गावाच्या मंदिराची बातच वेगळी. चला आता आपण निघूया आतमध्ये जायला. खूप छान वाटतं यार, खूप छान वाटतं. तुम्हाला काय सांगू, म्हणजे जो मन एकदम झालं आहे प्रसन्न खरोखर, म्हणजे हे वातावरण बघून, ही जागा बघून, हे मंदिरं बघून मस्त वाटतं, खरोखर मस्त वाटतं. गावात हीच तर खरी मजा असते यार, सिरियसली. हे आहे माझ्या पाठी दिसतं आहे की हे ग्रामदेवता, ते आपण तिथं दर्शन घेऊया आपण आता. मंडळी आपण हे शंकराचं मंदिर, मग केदारलिंग मंदिर आणि पुढे ग्रामदेवते हे सर्व आपण एक्सप्लोर करून झालेलं आहे. हे नवलाई देवीचं मंदिर कोत्रे वाडीचं एकदम रोड टचच आहे, म्हणजे हा बघा हा हायवे आहे, हे आपला साठवेल रोड आणि इथून आणि हा रस्ता टुअर्स्ट गोळोशी बापेरे. तर आपण आता आत जाऊया. आत गेलं की लगेच एक लेफ्ट जातो, तिकडे आहे ते मंदिर, एकदम पुढे नाही आहे. आपण कोंडियाचं केदारलिंग मंदिर बघून झाल्यावर आपण आलो कोत्रेवाडीचं नवलादेवी हे मंदिर एक्सप्लोर करायला, दर्शन घ्यायला.
मंडळी माझा इकडे हा ब्लॉग संपवतो. तर आपण या ब्लॉगमध्ये पाहिलं खावडीचं मंदिर, मगच्या नंतर कोंडियाचं मंदिर, आणि आता हे कोत्रेवाडीचं मंदिर. मला मंदिरं एक्सप्लोर करायला खूप आवडतात, ते पण खास म्हणजे कोकणातली आणि बाहेरची इतरसुद्धा. तुम्हाला अजून कुठचं लांजातले मंदिरं पाहायची असतील तर मला नक्कीच मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाइम जेव्हा मी लांजात येईन, कोकणात येईन, तर नक्कीच नक्कीच मी प्रयत्न करेन ते एक्सप्लोर करायचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं. हा लहानसा प्रयत्न होता आपल्या लांजातली मंदिरं तुम्हाला दाखवायची. काही मंदिराचा व्लॉग मी अगोदर केलेला आहे गेल्या वर्षी, तोसुद्धा आपला चॅनल आहे, नक्की जाऊन बघा. तर आता आपण निघूया इथून, पुढे मी काय एक्सप्लोर करेन माहिती नाही, आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बघायची घंटा बाजू. तो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.